मी जे जे आहे आणि जे आहे इथून खूप गाड असून ते एक स्टॅच्यू मला तिथे दिसते आणि आमची गाडी कुठे जाईल नाहीतर मामू पण येणार आहे जो गाडी ड्राईव्ह करतोय तिथे आहे तो गाडी पार्किंग करायला लागेल आहे आणि आमच्या मागे ते आतमध्ये एक बिग स्टॅच्यू आहे आणि जे जे आहे आणि ते आपण इथे आहे आणि इथे जे आपण करतो आहे एक मंदिर सारखंच वाटत आहे पण हे म्युझियम आहे वेलकम बॅक टू माय चॅनल ऐश्वरी आली आणि आज आहे वीक डे आणि मी आज सुट्टी घेतली ऑफिसला आणि मी आली आहे चर्चगेटला. खूप दिवसापासून आमचा प्लॅन होता की श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं म्युझियमला विजिट करायचं आणि वीकेंडला जेव्हा येतो तेव्हा खूप गर्दी असल्यामुळे नेहमी आमचा तो प्लॅन फ्लॉप होतो. सो आज सुट्टी घेतली आहे त्यासाठी येण्यासाठी स्पेशली. सो इथे आम्ही आलो आहोत, तिकीट वगैरे घेऊन झाले आहे. तिकीटचे चार्जेस आहेत नॉर्मल 150 रुपीज आणि जर तुम्हाला ऑडिओ बुक गाईड हवा असेल तर ते 200 चार्जेस आहेत. सो जे पण आहे ते मी मेन्शन करते आहे काय रेट्स आहेत वगैरे. सो आता मी पुढे म्युझियम दाखवते कसं आहे.
काही शॉर्ट्स बघितले असतील, बट हे खूप खूप म्हणजे जिथे इथे जेवढं आहे त्याच्या हार्डली 30-40-50% म्हणा की 30-40%च मला दाखवणं शक्य झालं आहे. इथे मोबाईल यूज करणं, रेकॉर्डिंग करणं इज अलाउड. त्यासाठी आपण जे तिकीट घेतली त्याच्यात 150 रुपीज ॲडल्टची फीज आहे आणि लहान मुलांची 15 वर्षापर्यंतच्या मुलांची 35 रुपये तिकीट आहेत आणि शाळेतल्या मुलांसाठी पण वेगळं कन्सेशन आहे. सो खूप भारी होतं, खूप मस्त होतं, म्हणजे बघून एक एक गोष्ट अशी शॉक होत होती, कारण आपण जे इतके वर्षापासून जे पुस्तकांमध्ये वाचत आलो आहोत आणि ऐकत आलो आहोत ते सगळ्या गोष्टी तिथे पाहायला मिळाल्या आहेत. प्लस इथे बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी होत्या ज्या डिटेलमध्ये त्यांनी माहिती पण दिलेली आहे. प्लस हे त्यांनी ऑडिओ गाईड पण त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे, त्याच्यासाठी एक्स्ट्रा 50 रुपीज तिकीटमध्येच तुम्ही इन्क्लूड करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये जस्ट यू हॅव टू टाईप द नंबर, इथे नंबर दिलेला असतो, तर नंबर हे केल्यावर आपल्याला त्या वस्तूची त्या गोष्टीची माहिती आपल्याला पूर्ण करते. सो येस, हा होता एक छोटासा क्विक असा ब्लॉग ज्याच्यामध्ये आम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराज म्युझियमची व्हिजिट केली आणि तिकडे काय काय होतं हे सर्व मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईमध्ये असाल तर तुम्ही नक्की या म्युझियमला एकदा तरी व्हिजिट करा. स्पेशली लहान मुलांना तुम्ही घेऊन येऊ शकतात, बरीच माहिती त्यांना कळते कारण आमच्याबरोबर तर जीवी होता. सो तो पण इंटरेस्ट घेऊन घेऊन एक एक गोष्टीची डिटेल आम्हाला स्वतःहून विचारत होता. सो दॅट पार्ट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. सो हा व्लॉग मी इथेच एंड करते. आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ऐश्वर्या आली माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.